सर एक दूसरा विषय असा आहे की राज ठाकरेंनी जे भाषण केलं त्यावरती लोकांची काही लोकांची मागणी की गुन्हा दाखल व्हावा, कारण की कुठेतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर कशा काही कारवाई होऊ शकते या संदर्भामध्ये तपासून घेऊन मग पुढील निर्णय घेऊ. एक दुसरा विषय असा आहे सर ज्यामध्ये जयंत पाटील यांनी म्हटलंय की जी माहिती येते महाराष्ट्रामध्ये एक परिस्थिती निर्माण केली जाते दंगल घडवण्यासारखी, असं काही इनपुट्स आहेत का आणि अशी काही चर्चा आहे का? नाही, या संदर्भामध्ये मी विधानसभा सभेमध्येच अतिशय स्पष्टपणानं बोललेलो आहे. अलीकडच्या काळामध्ये काही पक्षांच्या माध्यमातून एक भडकाऊ भाषणं करून समाजामध्ये एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि ही बाब महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या एकतेच्या दृष्टिकोनातून, सामाजिक समतोलाच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही आहे. तर याच्या संदर्भामध्ये आम्ही लक्ष ठेवून आहोत. सर, नाशिकचे पोलीस कमिशनर जे आहेत ते पत्र लिहितात की महसूल अधिकारी हे RDX आहेत, कशा पद्धतीने वसुली करतानंतर माफी मागतात, अशा पद्धतीचं पोलीस कमिशनर पदावरच्या व्यक्तीचं बिहेवियर ह्याला कशा पद्धतीने बघताय, कारण नाराजी व्यक्त करण्यात आली महसूल अधिकारी. बरोबर आहे, अशा प्रकारचं कृती कोणाकडूनही त्या ठिकाणी होऊ नये. त्यांना काही म्हणायचं असेल तर त्यांनी DG-च्या किंवा प्रमुखांच्या लक्षामध्ये आणून द्यायला पाहिजे, तर असं काही कोणाकडून होऊ नये. त्यांचं ही कृती चुकीची आहे. पण त्यांना पांडेंना समज देणार का, कारण अशा पद्धतीचं पहिलं पत्र लिहिणं? हां, जरूर त्याच्यामध्ये समज दिली जाईल. सर, हिंदीमध्ये जाणायचं आहे, राज ठाकरेंच्या भाषणानंतर कुठेतरी मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते मस्जिदीसमोर स्पीकर लावून हनुमान चालीसा करणार आहेत, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होते, पोलिसांना काही आदेश दिले आहेत किंवा काही भूमिका आहे? पोलिसांना प्रत्येक रोजच्या रोज आदेश द्यायची गरज नसते, पोलिसांना आपला जॉब माहिती आहे काय करायचं ते, त्यामुळे त्या संदर्भामध्ये त्यांना एक समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, संघर्ष होऊ नये, याच्यासाठी जी आवश्यक कृती आहे ती आवश्यक कृती पोलीस करते. तिसऱ्याची कारवाई नाही, अभी तो SIT का गठन हो गया है और उनको जितना समय लगेगा उतने समय में वो अपना SIT का काम करेंगे और सामने क्या क्या आता है देखेंगे. जिस तरह राज ठाकरे बयानबाजी कर रहे हैं, दो लोगों में एक मतभेद पैदा करने की कोशिश कर रहे हैं, क्या गृह विभाग इन पर कार्रवाई करेगी? नहीं, गृह विभाग की यही भूमिका है, किसी ने भी समाज में एक डिस्टेंस निर्माण करने के लिए ऐसी कोई भी कृति नहीं करनी चाहिए, नहीं होना चाहिए. इसके बारे में भी आज मैंने कुछ चर्चा रखी है, उसके बाद में हम सोचें. यूपी की ATS टीम मुंबई पहुंची है सर. यूपी की ATS टीम मुंबई पहुंची है मुर्तुजा नाम के शख्स की गिरफ्त जांच करने के लिए. बाकायदा यूपी के CM के काफिले में हमला किया था. नहीं, इसके बारे में मेरे पास इस समय कोई मालूम नहीं. सर, मंत्रिमंडल विस्तारावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे, राष्ट्रवादी पक्षामध्येही विस्तारित चर्चा आहे. आता याचं उत्तर मी काय देणार आहे, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.